मंडळी नमस्कार राज्याच्या राजकारणात सतत काही ना काही उलता होत असतात चर्चा घडत असतात चर्चेवरून वाद निर्माण होतात ते वाद खरे की खोटे हे कालांतरानं सिद्ध होतं पण चर्चा होत राहते ज्या दोन माणसांना राज्याच्या राजकारणात फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही त्या दोन माणसांच्या भेटी आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या चर्चा याबाबत मी बोलतोय या, बोलतो या माणसांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही हे नक्कीच पण त्यासोबत जे घडतंय ते मात्र गांभीर्याने बघण्यासारखं आहे राज्यातील एक मंत्री जे पूर्वी काँग्रेसचे होते नंतर शिवसेनेत आले भाजपत जाणार होते मेळ जमला नाही शिवसेनेत गेले निवडून आले राज्यमंत्री झाले शिवसेना ज्यांना आधी हिरवा साप म्हणत होती तो हिरवा साप शिवसेनेच्या गळ्यात पडला आणि भगवा हार झाला ते अब्दुल सत्तार अब्दुल सत्तारांनी जरास आश्चर्यकारक विधान केलंय ते म्हणाले की शिवसेना आणि भाजप यांच्यामधला पूल नितीन गडकरींनी ठरवलं तर ते बांधू शकतात म्हणजे फडणवीस यातून बाद करायचे आहेत ठरवलं तर ते बांधू शकतात शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन सरकार करू शकतात असं त्यांचं विधान आहे या विधानासोबतच दुसरं महत्वाचं विधान आहे ते म्हणजे रश्मीताई ठाकरे या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून कारभार करू शकतात त्यांची क्षमता राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कारभार करण्याची आहे ही दोन वाक्य आणि दोन वाक्यानंतरची एक कृती ते म्हणजे रावसाहेब दानवे यांची त्यांनी पुन्हा घेतलेली भेट एकदा घरी जेवायला होते आणि पुन्हा गळा भेट घेतली केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे अर्थात दानवे आणि सत्तार हे दोघही भाजप आणि शिवसेनेमधले डिसाइडिंग फॅक्टर नाही आहेत त्यामुळे यांच्या चर्चांना फारस मी तरी गांभीर्यानं ना घेत नाही आता पुढे जाऊया भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांच्या मध्ये काही जुळण्याची शक्यता आहे का तर मला तशी शक्यता दुरापास्त दिसते आहे राजकीय अभ्यास म्हणून सांगतोय राजकारणातली शक्यता विचाराल तर काहीही अशक्य नसत पण तरीही मला ते अशक्य वाटत आहे कारण दिल्ली म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा मुंबई म्हणजे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस या चौघांच्याही मनात शिवसेनेला सोबत घेण्याची इतकीही इच्छा असू शकेल अशी शक्यता दिसत नाही सुईच्या अग्रभागावर मावेल एवढी ही शक्यता मला दिसत नाही मग अब्दुल सत्तार हे मनानी बोलले की हे बोलायला लावलेलं ला आहे कारण ज्यांच्या तोंडून शिवसेना बोलत असते असं वाटतं आपल्याला पण त्यांच्या तोंडून खरी राष्ट्रवादी बोलत असते राष्ट्रवादीचे वाक्य शिवसेनेचे म्हणून केलेले असतात ते पूजेत नाही का ब्राह्मण बसलेला असतो आणि मग ते संकल्प सोडताना त्या यजमानाला ब्राह्मण सांगतो म्हणा म आणि हा मम म्हणतो आणि मम नंतर ती सगळी मंत्र ब्राह्मण म्हणत असतो मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्तार्थम हे सगळं तो ब्राह्मण म्हणत असतो असमाकम स कुटुंबानाम क्षेम आयु आरोग्य बरंच काही मागायचे पूजा इतकी मागायचं खूप असत तस हा मम हा जो शब्द आहे ना तो मम ब्राह्मण पहिल्यांदा यजमानाकडून म्हणून घेतो आणि बाकी सगळं ब्राह्मण म्हणत असतो गृहित धरायचं असतं यजमानाने म्हटलंय असं तसं शिवसेनेची वाक्य म्हणून बोलतात पण असतात राष्ट्रवादीची ते संजय राऊत यांच्याकरवी बोलणं शक्य नव्हतं म्हणून अब्दुल सत्तारांच्या तोंडून उद्धव ठाकरेंनी आपल्या इच्छा बदवून घेतल्या आहेत का उद्धव ठाकरेंना असं करायचंय का की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जोखड काढून टाकून पुन्हा भाजपकडे जायचंय आणि मग मात्र माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा असं म्हणायचंय मग हळूस उद्धवला करा एक वर्ष आता दोन वर्ष मी राहिलो एक वर्ष बायको एक वर्ष उद्धव ठाकरे आणि मग पुन्हा मग एक वर्ष शेवटचं भाजपकडं असलं काय उद्धव ठाकरेंना नवीन समीकरण द्यायची की काय असा प्रश्न पडतोय भाजप रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेनेला पाठिंबा द्यायला इतका वेडगळ पक्ष आहे असं वाटतंय का कारण एक तर रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात उद्धव ठाकरेंनी ठरवत काही होऊ शकतं भाजप पाठिंबा देऊ शकतो या असल्या सवंग वाक्यांना फारसा काही अर्थ उरत नाही पण उद्धव ठाकरेंच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय हे नक्की एवढं नक्की आहे बदललेली परिस्थिती उद्धव ठाकरेंची खालावणारी प्रकृती आणि पुढे घेत असलेली संकट या सगळ्यांच्या मध्ये उद्धव ठाकरे काहीतरी वेगळा विचार करतायत आणि हा वेगळा विचार झाकून टाकण्यासाठी अधूनमधून एखादं विधान करतायत ज्या विधानानं आपलं काही चाललेलं नाही असं दिसावं अशी एकूण सगळी चौकट दिसते आहे पण पर परतीचे दोर केव्हाच कापले आहेत हे देखील शिवसेनेच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात आहे भाजपला हे चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे सरकार नाही पडलं हरकत नाही पण शिवसेनेसोबत पुन्हा जायचं नाही असा संकल्प भाजपनं केलेला दिसतोय आणि शिवसेना जर पुन्हा येणार नसेल तर सगळ्यात मोठी अडचण होणार आहे ती शिवसेनेचीच कारण शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत असंच एकोप्यानं राहता येणं कठीण आहे काँग्रेस आपली वेगळी भूमिका घेऊ शकतो आणि राष्ट्रवादीकडे फार राहावं तर मोठा मासा या छोट्या माशाला खाण्याची जास्त शक्यता आहे सत्तारांचं वाक्य म्हणूनच महत्वाचं ठरत आहे ही सत्तारांची इच्छा की ही तो स्त्रींची इच्छा हे बघितलं पाहिजे जसं हे रा हे सरकार पडावे ही स्त्रींची इच्छा हा शब्द तळवळकरांनी छापला आणि वसंतदादांचं सरकार पडलं तसं हे सरकार पडावं ही तो पुन्हा श्रींची इच्छा असंच काही आहे का असा प्रश्नही आमच्या मनात सहजपणे येऊन जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद